ठाणे जिल्ह्यातल्या जू गावात अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनं अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. या गावामध्ये सगळ्या बाजूंनी पाणी भरलं होतं आणि त्यामुळे गावाचं अक्षरशः बेट झालेलं होतं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीनं या गावातल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. या सगळ्या मदत कार्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि ज्यांनी या सगळ्या यंत्रणेला जलद गतीनं हलवण्याचं काम केलं ते पालकमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत. शिंदेसाहेब, ज्या प्रकारे या गावामध्ये नागरिक अडकले होते आणि त्यांची सुखरूप सर्वच्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात यश आलेलं आहे या सगळ्या बचाव कार्यामध्ये, कधी तुम्हाला हा प्रकार कळला, त्यानंतर कशाप्रकारे सगळ्या यंत्रणा सक्रिय झाल्या आणि हे बचाव कार्य करण्यात आलं? मला सकाळी 7 वाजता ही घटना जी आहे त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी, स्टेट डिझास्टर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी ज्या ज्या माध्यमातून आपल्याला त्यांना सोडवता येईल अशा बाबतीमध्ये प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी त्या नदीचा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बोट त्या ठिकाणी बचाव कार्यामध्ये बोटीच्या माध्यमातून अडथळे येत होते आणि मग शेवटी एअरलिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि एअरलिफ्ट त्या ठिकाणी 2 ट्रीपमध्ये केल्या. सुदैवाने त्या ठिकाणी एक कैलास पालवे नावाचा एक रहिवासी होता, तो सातत्याने माझ्या संपर्कात होता कारण तो त्या ठिकाणी लोक मला माहिती देत होता आणि पॅनिक सिच्युएशन होती, लोक घाबरली होती आणि अतिशय म्हणजे तिथली परिस्थिती धोकादायक होती. परंतु मी त्याला सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला आम्ही मदत करू, हेलिकॉप्टर पाठवू, तू लोकांना धीर दे आणि त्याला शांत राहण्यास सांग. आणि त्यामुळे लोकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण होतं, परंतु हेलिकॉप्टर येईपर्यंत त्या सगळ्यांनी संयम राखला आणि पुराचं पाणी चारी बाजूंनी वेढलं होतं त्यामुळे शिंदेसाहेब आपला आवाज नीट पोहोचत नाही आहे, कदाचित आपल्या माईकला काहीतरी घासतंय त्याच्यामुळे आपल्या आवाजामध्ये खरखर येते आहे. तुम्ही बचाव कार्याविषयी सांगत होता, कृपया फक्त जो माईक आहे त्याला काहीतरी लागतंय, घासतंय काहीतरी, ते ठीक करा आणि आपलं उत्तर कृपया पूर्ण करा. बचाव कार्य कशा प्रकारे केलं याविषयी एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत आहेत. शिंदे साहेब आपण बोलू शकता. एअरफोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवानांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले आणि तिथली परिस्थिती अतिशय भयानक असताना त्या 59 लोकांना 2 ट्रीपमध्ये त्यांनी एअरलिफ्ट केलं आणि सुरक्षित स्थळी या ठिकाणी ठाण्यामध्ये आणलेलं आहे आणि आता ते ठाण्यामध्ये सुरक्षित आहेत. मी एअरफोर्सच्या जवानांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी. निश्चितपणे शिंदेसाहेब, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या नागरिकांना त्रास होताना दिसतो आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, विशेषतः 3 हात नाकाजवळच्या भांजी चाळीमध्ये 3 ते 4 फूट पाणी शिरलेलं आहे आणि इथल्या परिसरातला जो नाला आहे त्याचं काम वर्षानुवर्ष केलं जात नाही आहे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती ओढवते अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. आपल्याला आपण काय अधिक याविषयी सांगू शकाल? यामध्ये मी मगाशी कंट्रोल रूममध्ये कॉर्पोरेशनच्या गेलो होतो, तिकडे कमिशनर होते, सगळी टीम होती आणि आपली सगळी रेस्क्यू टीम देखील अलर्ट आहे. त्या ठिकाणी बोटिंगच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलं आहे त्यांना आम्ही स्वतः देखील स्पॉटवर गेलो होतो आणि पाणी ज्या पद्धतीने कमी करता येईल त्या सगळ्या मोटर असेल, पंप असतील, या सगळ्याच याचा शिस्तींचा वापर त्या ठिकाणी होतो आहे आणि कुठल्याही ठिकाणी लोकांच्या जीवितला धोका होणार नाही याची पूर्णपणे या ठिकाणी काळजी घेतली जाते. त्यामुळे रेस्क्यू टीम सगळीकडे अलर्ट आहे आणि या ठिकाणी देखील जे 59 लोक सुरक्षित आलेले आहेत त्यांची आता वैद्यकीय तपासणी या ठिकाणी होते. स्वतः विभागीय आयुक्त या ठिकाणी आहेत, त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत त्याचा देखील या ठिकाणी पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे हे सगळे 59 लोक आता सुरक्षित आहेत.
निश्चितपणे शिंदे साहेब, या व्यतिरिक्त दिवा आणि कळवा भागातल्या 2000 लोकांना त्यांच्या जागेवरून हलवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. बारवी धरणातले पाणी सोडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या लोकांचं कसं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि त्याबाबतीत काय उपाययोजना होणार आहेत? दिवा आणि कळवा भागात देखील महापालिकेची सर्व यंत्रणा काम करते, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा काम करते. तिथे स्थानिक आता दिव्यामध्ये उपमहापौरांशी मी बोललो, तिथे जे चाळी आहेत त्या चाळीमध्ये पाणी गेल्यामुळे तिथल्या लोकांना तात्पुरतं शिफ्ट केलेलं आहे. कळव्यामध्ये देखील ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे सगळी रेस्क्यू टीम काम करते आहे. वृंदावन भागामध्ये देखील मी स्वतः तिकडे गेलो होतो आणि सगळं टीम, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोक स्वराज्य जी आपली लोकल बॉडी आहे, महापालिका TDRF, हे सगळे जवान या ठिकाणी आणि महापालिकेचे सर्व अधिकारी आयुक्तांपासून सगळे ऑन फील्ड आहेत, रस्त्यावर आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी होता कामा नये याची सगळी काळजी घेत आहेत. निश्चितपणे आपल्याप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे मदत कार्याला, बचाव कार्याला धावून येणं आवश्यक आहे. अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजचा जो जू गावातला प्रसंग आहे, कशाप्रकारे बचाव कार्य करता येतं याचा एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे या सगळ्या बचाव कार्याने, असं आपल्याला म्हणता येईल. अनेक जे 60 लोक त्या ठिकाणी अडकले होते त्या सगळ्यांना सुरक्षित वाचवण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेजी, धन्यवाद आपण आमच्यासाठी वेळ काढलात आणि सविस्तर माहिती ठाणे जिल्ह्यातल्या आणि परिस्थितीविषयी आम्हाला दिलीत त्याबद्दल.